नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासन् ततो जयमुदीरये श्रीपरमात्मने नमः अथ चतुर्थोऽध्यायः आजपन् ज्ञान कर्म संन्यास योग असा चौथ्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन विषादयोग युद्धभूमीवरच्या दोन्ही सैन्यांची नावं शंखध्वनी अर्जुनाचं मोहग्रस्त होणं हे आपण बघितलं दुसरा अध्याय सांख्ययोग किंवा बुद्धियोग तिथे क्षत्रिय धर्म त्याची आवश्यकता निष्काम कर्मयोगाची सुरुवात आणि स्थितप्रज्ञेची लक्षणं आपण पाहिली तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग करताना अनासक्त भावनेने कर्म करायचं आहे कर्म करायचं आहे आणि लोकसंग्रहासाठी कर्म करायचं आहे कामक्रोधाचं संयमन करायचं हे आपण बघितलेलं आहे आज चौथा अध्याय जो आहे त्याची सुरुवात करताना भगवंतानेच ती सुरुवात केलेली आहे श्री भगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान मनवे प्राह मनुरिशवे ब्रवीत हा अव्यय म्हणजे अविनाशी असा योग मी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला सूर्याने मनूला सांगितला आणि मनुनी ईश्वाकूला सांगितला अशी ह्या अध्यायाची सुरुवात आहे निष्कामता हा खरं म्हणजे मान मनाचा धर्म त्या आहे त्यासाठी फक्त स्वधर्माचरण एवढंच पुरेसं नसतं पण जसं वात आणि तेल दोन्ही आहे म्हणून प्रकाश पडेल असं होत नाही ज्योत पेटवण्यासाठी अग्नीची पण आवश्यकता असतेच ना तसं कर्मयोगात ज्ञानाची आवश्यकता असते म्हणून भगवंतानी बुद्धीच्या पलीकडे असलेल्या त्या आत्मतत्वाला जाण असं सांगितलेलं आहे आणि ह्यातनंच पुढे चौथ्या अध्यायाची अध्या अध्या निर्मिती झालेली आहे हा ज्ञान कर्म संन्यास योग यापूर्वीचा कर्मयोग होता आणि तिसऱ्या अध्यायात अध्या कर्माचे कसं आचरण करायचं त्याला बुद्धीची कशी जोड द्यायची हेही सांगितलं आणि ते नियत कर्म निष्काम भावनेने केल्यावर स्वधर्मात रूपांतर कसं झालं याचं विवेचन केलं पण आता कर्माचं स्वरूप अत्यंत विस्ताराने यामध्ये सांगितलेलं आहे अर्जुनाच्या प्रत्येक शंकेचं उत्तर भगवंतानी दिलेलं आहे गुरु शिष्य या परंपरेतला हा पहिला टप्पा असतो आता दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रश्न न विचारता देखील गुरुच शिष्याला ज्ञान देण्यासाठी उत्सुक झालेला आहे म्हणून भगवंत आपणहूनच म्हणतायत आणि सांगायला सुरवात करतायत म्हणून ह्या अध्यायाची सुरुवात भगवान उवाच अशा पद्धतीने आहे भगवंत ही योग परंपरा कुणाला सांगितली त्याबद्दल सांगताना म्हणतात मी हा योग प्रथम विवस्वानाला सांगितला म्हणजे सूर्याला सांगितला पुराण कथेप्रमाणे जर आपण बघितलं तर कश्यप ऋषी आणि त्यांची पत्नी अदिती यांना बारा पुत्र झाले अदितीचे पुत्र म्हणून आदित्य त्यातील सर्वात मोठा विवस्वान त्याला भगवंतानी हा योग सांगितला विवस्वानाचा मुलगा वैवस्वत मनू त्यावेळी त्यामुळे वि वी, विवस्वानानी आपल्या पुत्राला म्हणजे मनूला तो योग सांगितला प्रभू रामचंद्रांनी ज्या कुळात जन्म घेतला तो सूर्यवंश आणि मनू इश्वाकू याच्यापासून तो सुरू झाला त्यामुळे मनुनी त्याचा पुत्र इश्वाकू याला हा योग सांगितला खर तर भगवंतानी सृष्टीच्या प्रारंभी हा उपदेश सूर्याला केला आहे आपल्याला माहितीच आहे सयज्ञा प्रजासष्टवा त्यावेळी ब्रह्मदेवानी यज्ञ निर्माण केले आणि त्याबरोबर प्रजाही निर्माण केल्या त्यांना उपदेश केला होता उपदेश करणं म्हणजे कर्तव्याचं ज्ञान करून देणं तसंच भगवंतानी सूर्याला कर्मयोगाचा उपदेश केला आज जर आपण विचार केला तर सूर्य कर्मयोगाचं प्रतीकच आहे प्रकाश देणं हे त्याचं कार्य तो कुठ काहीही न बोलता करतो कुठलीही अपेक्षा न ठेवता करतो बरं एवढा दिवसभर प्रकाश देऊन कोणाला बिलसुद्धा तो पाठवत नाही हा चांगला आहे त्याला प्रकाश देईन तो वाईट आहे त्याला प्रकाश देणार नाही असंही काही म्हणत नाही सर्व कार्य समत्व बुद्धीनी करत असतो खरं तर त्याच्या प्रकाशण्यानेच आमचं काम चालू होतं कारण दिवस उजाडला की आम्ही कामाला सुरुवात करतो आम्हाला कामासाठी ऊर्जा पुरवत असतो तो तो मावळला की आमच्यातली ऊर्जासुद्धा कमी होते तसंच त्याच्या उभेपासनं निर्मितीसुद्धा होते पण कुठलाही मोठेपणा न घेता आपण आपलं कार्य करणं महत्त्वाचं असतं हे त्यांनी जाणलेलं आहे आपल्या अस्तित्वाने दुसऱ्याला कर्म करायला उद्युक्त करणं हेच तर त्याचं काम आहे हाच उपदेश विवस्वानाला वि, विवस्वानानी मनूला मनुनी इश्वाकुला असं एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये हा गेला <coughs> विवस्वान म्हणजे सूर्य असाही अर्थ आहे तसं सूर्यासारखी तेजस्वी बुद्धी असलेला असं जर आपण विचार केला तर निष्काम कर्मयोगाचं तत्वज्ञान या तेजस्वी बुद्धीला नित्यानित्य विवेक विवेक यांच्या मदतीने होतं आणि पुढची पिढी त्यांनी मनू सांगितलेलं आहे मनू म्हणजे प्रथम मानव आता तसाच त्याचा अर्थ मन असा पण होतो हा जर अर्थ घेतला तर हा योग बुद्धीतून मनात संक्रमित होतो इश्वाकू किंवा इक्षू हे इंद्रियांचं प्रतीक आहे त्यामुळे विवेकपूर्ण बुद्धी अनासक्त मन आणि संयमित इंद्रिय अशी ही कर्मयोगाची प्रक्रिया आहे परंपरेने हे ज्ञान पुढे जातं परंपरा या शब्दाची सुद्धा जरा वेगळी फोड केली तर असं होईल परंपरा परम म्हणजे श्रेष्ठ किंवा गुरु आणि परा म्हणजे दुसरा म्हणजे शिष्य त्यामुळे शिष्याने साधना केल्यावर गुरु त्याला ज्ञान देतो आणि तो पुढे शिष्य गुरुपदाला जाऊन पोचतो आपल्या शिष्यांना तो पुढे हे ज्ञान देतो अशी ही परंपरा चालू असते आता इथे इमम अव्ययम योगम असं म्हटलेलं आहे हा योग अविनाशी अव्यय असा आहे भौतिक ज्ञान जे असतं जगामध्ये किंवा ज्याला समर्थ बहुधा ज्ञान म्हणतात ते जे आहे ते कायम बदलणारं असं असतं आता टी व्हीचंच ना मॉडेल बदलतात त्या त्यात काही काही सुधारणा होतात त्यात ॲडिशन्स काही काही होतात मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिला टी व्ही जुना होऊन जातो म्हणजे त्यातलं जे मांडणीची पद्धत असते ती बदलते आपापस त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी ॲडिशनल मिळत जातात मग हे बदलत राहणारं आहे तसं हे जे ज्ञान आहे आत्मज्ञान जे आहे त्यात कधीही बदल झालेला नाही आणि होणार नाही म्हणून हा अव्यय म्हणजे त्रिकालाबाधित असा आहे ज्या तत्व तत्त्वाला जाणायचं त्या तत्वात काहीही बदल होत नाही त्यामुळे हे ज्ञान जे ऋषिकालीन होतं तेच पुराणकालीन आहे तेच आत्ताही आहे आणि तेच पुढे राहणार आहे त्यात बदल होणार नाही म्हणून हा योग अव्यय अविनाशी असा आहे एव परंपरा प्राप्त मिर्ष यो विदुनेहता योगो नष्ट परत अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेला हा राजर्षींनी जाणला हा योग राजर्षींनी जाणला तो योग दीर्घकाळ लुप्तप्राय झाला होता आता अशा रीतीने म्हणजे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींनी जाणला परंतु परंतप आता इथे परंतप अर्जुनाला म्हटलेलं आहे शत्रूला ताप देणारा तो परंतप आणि अर्जु अर्जुन जो आहे तो क्षत्रिय आहे त्यामुळे इथे त्यांनी जी राजर्षीची परंपरा जी सांगितलेली आहे ती सर्व क्षत्रिय राजांचं मुद्दामून अर्जुनाला त्यांनी उदाहरण दिलेलं आहे कारण तो क्षत्रिय आहे अर्जुन गृहस्थाश्रम क्षत्रिय आणि राजकुळातला असं सर्व प्रकारांनी युक्त आहे आता हा अर्जुना हा योग दीर्घकाळ लुप्तप्राय झाला राजर्षींमध्ये ही परंपरा चालू होती म्हणून विवस्वान मनू इश्वाकू हे जर आपण सगळेजण जर बघितलं तर ते सगळे गृहस्थाश्रमी आहेत पूर्वी राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ऋषी घटना तयार करायचे चंद्रगुप्ताच्या वेळेला चाणक्य होते तशा पद्धतीने म्हणजे ऋषी जे, जे असायचे ते पॉलिसी डिसिजन घ्यायचे तर राजा त्याचं एक्झिक्युशन करायचा ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र येऊन लोककल्याणाचं किंवा प्रजेच्या हिताचं काम केलं जायचं ते सुद्धा निष्काम कर्मयोगानी अशी ही परंपरा होती आज खरं तर ह्याकडे पूर्णत दुर्लक्ष केलं जातं तसं व्हायला नको कारण ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज हे एकत्र येणं हे समाजासाठी फार चांगलं असतं हे जनक वगैरे वंशातले दशरथ वगैरे किंवा हे सगळे लोक जे कर्मयोगी होते आणि नंतर काही काळ हा योग गुप्त झाला असं म्हणायचं लुप्त झाला असं म्हणूया आपण कारण हा योग नष्ट होणारा नक्कीच नाही आहे पण त्याला पात्र असणारे लोक कमी झाले म्हणून तो लुप्त होतो राजे मन मानेल तसं वागू लागले पूर्वीसारखा ऋषींचा त्यांना धाक राहिला नाही त्यामुळे हे सर्व खंडित व्हायला लागलं किंवा हा योग काही काळ खंडित झाला <coughs> पुढे आपण जर बघितलं तर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर गहनीनाथ म्हणजे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ ह्यांची जी हठयोगाची परंपरा होती ती पुढे या निवृत्तीनाथ ज्ञान ज्ञानदेव यांच्यापर्यंत हा जरासा सोपा पद्धतीने केला गेला हटयोग असं परंपरेमध्ये घडतं पण त्यातलं तत्व किंवा शास्त्र जे असतं ते बदलत नाही विपश्यना ही सुद्धा काही काळ भारतामध्ये लुप्त झाली होती नंतर ती ब्रह्मदेशात होतीच ती नष्ट झाली नव्हती तिथून पुन्हा ती परत भारतामध्ये सत्यनारायणजी गोयंका यांनी आणली आता पुन्हा ती विकसित होते पण त्यावेळची गौतम बुद्धाची पद्धत आणि आत्ताची पद्धत यात थोडा फरक निश्चितपणे पडलेला आहे पण मूळ तत्त्व किंवा विचार जो आहे तो मात्र तसाच आहे म्हणून भगवंत हा कर्म योग लुप्त झाला असं म्हणतात नष्ट झाला असं म्हणत नाहीत कारण तो अव्यय आहे स ते प्रोक्त तेरा भक्तो सखा चेती हेत तदुतम हा पुरातन योग आहे आणि तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून आज मी तुला हे सांगणार आहे कारण हे योग हे ज्ञान हे उत्तम रहस्य आहे आणि गहन विषय आहे आता जर आपण बघितलं तर उपनिषदांचा काळ आणि गीता त्याच्याही आधी उपनिषदांचा काळ गीतापूर्व दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचा धरला जातो म्हणजे उपनिषद काळ हा आधीचा आहे आणि नंतर गीतेचा काळ आहे आणि म्हणून तरीसुद्धा तो काळ जरी आपण धरला तरी आत्ता आपल्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर तोही तो पुरातनच आहे ज्या वेळेला विवस्वताला सांगितलं हा योग तो काळ निश्चितपणे पुरातन म्हणजे खूप अलीकडचा म्हणजे त्याच्याही मागचा मागचा असा आहे त्यामुळे तो योग पुरातन आहे आणि परंपरेने आत्तापर्यंत चालत आलेला आहे असं म्हटलेलं आहे पलीकडचं तत्त्व जाणून मनबुद्धी इंद्रिय यांचं नियंत्रण करणं हे निष्काम कर्मयोगाचं अविभाज्य अंग आहे भगवंत इथे अर्जुनाला म्हणतात तू माझा भक्त आहेस सखा आहेस म्हणून मी हे रहस्य तुला सांगतोय आत्मस्वरूपाचं अनुसंधान हे खरं म्हणजे रहस्यच आहे अर्जुनाचं निमित्त करून भगवंत ते आपल्याला सांगतायत आणि म्हणून ते आपल्यासाठीही तेवढंच महत्त्वाचं आहे इथे भगवंत त्याला भक्त म्हणतो जो त्याच्यापासून विभक्त राहायला तयार नाही तो भक्त भगवंतापासून विभक्त होत नाही तो भक्त आणि अर्जुन भक्तही आहे त्याचा सखाई आहे लहानपणापासून पण आता श्रीकृष्ण म्हणजे सद्गुरु या स्वरूपामध्ये त्याला ते सगळं सांगतात अर्जुनाची सख्य भक्ती प्रसिद्ध आहे म्हणून तो सखा आहे भगवंतानी आपलं प्रेम त्याच्यावरून ओवाळून टाकलेलं आहे एवढा अर्जुनाचा त्याला जिव्हाळा आहे आणि म्हणून हा योग अर्जुनाला कसा आणि कधी सांगता येईल यासाठी भगवंत उत्सुक झालेले आहेत अपरम भवतो जन्म परं जन्म विवस्वत कथमे तिजानियान त्व प्रोक्तवानिती भगवंत पहिल्या श्लोकात म्हणतात तेव्हापासून खरं म्हणजे अर्जुन गोंधळातच पडलेला आहे की मी हा विवस्वानाला सांगितला मग इश्वाकू वगैरे असं जी परंपरा सांगितली तेव्हापासूनच खरं म्हणजे अर्जुन गोंधळात पडलेला असल्यामुळे त्यांनी हे आता विचारलं आहे अर्जुन उवाच अर्जुनाने विचारलं आहे की अरे तुझा जन्म तर अलीकडचा आहे आणि विवस्वानाचा जन्म तर फार पू पूर्वीचा आहे आणि तूच म्हटलास की हा योग पुरातन आहे वगैरे पण मग हे कसं काय शक्य आहे भगवंताचं हे बोलणं अर्जुनाला सुसंगत वाटत नव्हतं कारण अर्जुन हा वसुदेवाच्या घरी जन्माला आलेला श्रीकृष्ण असंच भगवंताला समजत होता हा आमच्याबरोबर खेळला मोठा झाला आणि हा योग तर तो पुरातन काळातला विवस्वान मनू वगैरे यांना सांगितला पण तो यांनी सांगितला असं कसं शक्य आहे तेव्हा कुठे श्रीकृष्ण होता असं अर्जुनाला वाटतंय आणि म्हणून तो म्हणतो तुझा जन्म अलीकडचा विवस्वानाचा जन्म तर फार पूर्वीचा आणि मग तुम्ही त्याला हा योग सांगितला असं कसं शक्य आहे त्याचं उत्तर भगवंतानी दिलेलं आहे पण त्याच्यापूर्वी एक उल्लेख करावासा असा वाटतो की महाभारतामध्ये प्रत्येक सर्गाची सुरुवात करताना एक श्लोक आलेला आहे जो आज आपण सुरुवातीला म्हटला नमस्कृत्य नर चैव नरो देवी सरस्वती व्यासन ततो जयमुधीरयेत भगवंतानीच नर आणि नारायण अशी दोन रूपं घेतलेली आहेत तेच कृष्ण आणि अर्जुन ह्या जन्मामध्ये आहेत एका रु रूपामध्ये तोच प्रश्न विचारतोय आणि एका रूपामध्ये तोच उत्तर देतोय हेच गुरु शिष्याचं नातं आहे पण ह्या दोन्ही क्रियांचा म्हणजे सांगणं आणि ऐकणं या दोन्ही क्रियांचा उद्देश ज्ञान प्रगट करणं हाच आहे आणि म्हणून इथे भगवंत त्याला उत्तर देत आहेत श्री भगवान वाच मे व्यतितानी मे व्यतितानी जन्मानी तव चार्जुन वेद सर्वाणी नत्वं वेथ परंतप माझे आणि तुझे बहुनी जन्मानी व्यतितानी पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत तानी सर्वानी अहम वेद ते सर्व मी जाणतो नत्व वेथ पण तू जाणत नाहीस भगवंतानी खरं म्हणजे इथे पुनर्जन्माचा सिद्धांतच सांगितला असं म्हणायला हरकत नाही कारण तो म्हणतो माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेत मी ते जाणतो पण तू जाणत नाहीस म्हणजे हा पुनर्जन्माचा सिद्धांत इथे सांगितलेला आहे न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगितला पण त्यापूर्वी गुरुत्वाकर्षण होतोच की ते शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी सांगितलं तसंच भगवंतानी इथे सिद्धांत सांगितलाय त्याची चर्चा नाही केलेली अर्जुन श्रीकृष्णाला देहधारी समजत होता म्हणजे देहबुद्धीच्या पातळीवरून बघत होता की आपला सखू सखा आहे बंधू आहे गुरु पदाला आता पोचलेला आहे माझ्या दृष्टीने तो एक सद्गुरू आहे या पद्धतीने बघत होता भगवंत एका माणसाप्रमाणे विकारी नसून सर्वव्यापी परमात्मस्वरूप म्हणून बोलत आहेत म्हणजेच ते आत्मबुद्धीच्या पातळीवरून बोलत आहेत म्हणून भगवा म्हणूनच गीतेमध्ये श्रीकृष्ण वाच असं कधीही आलेलं नाही भगवान वाच असंच आलेलं आहे आपण आपण सुद्धा गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच म्हणत नाही कारण तो अवतार आहे श्रीकृष्ण हा अवतार आहे आणि भगवान उवाच म्हणतो ते आत्मबुद्धीच्या पातळीवरून भगवंत आपल्याला सांगतायत या दृष्टिकोनातनं आपण म्हणत असतो आणि इथे ब भगवंत अर्जुनाला म्हणतायत की हे सर्व मी जाणतो कारण ते त्रिकाला बाधित आहेत पण तू जाणत नाहीस कारण तुला हे माहिती नाही कारण तू पहिला जन्म करून दुसऱ्या जन्मात येतोस तेव्हा आधीच्या जन्माची तुला विस्मृती होऊन जाते अर्जुनाच्या जन्मात आणि भगवंताच्या जन्मात फरक आहे हा कसा आहे तो जो आपण विचार केला तर जीवाला जन्म घ्यावा लागतो वासनेच्या पोटी जसं आम्ही घेतो वासनेच्या पोटी जन्म जीवाला जन्म घ्यावा लागतो वासनेच्या पोटी संत जन्माला येतात जीवाच्या उद्धारासाठी आणि भगवंत अवतार घेतो तेव्हा तो स्वत ठरवतो आणि तो अवतार घेतो तो, तो सज्जनांच्या रक्षणासाठी या सगळ्या ह्याच्यामध्ये जसं जन्माचं आहे तसं मृत्यूचं जर आपण बघितलं तर यात आम्हाला मृत्यू येतो आमचं प्रारब्ध भोग भोगून झाल्यानंतर बरं तो मृत्यू केव्हा येणार कसा येणार आम्हाला काहीही कळत नाही संतांच्या बाबतीत संत आपलं भूतलावरचं कर्म संपलं की जाण्याचं ठरवतात आणि भगवंतात विलीन होतात आणि भगवंत आपलं अवतार कार्य संपलं की आपल्या इच्छेने जातात हा आपल्या तिघांमधला मुख्यतः फरक आहे जन्माचा पण आणि मृत्यूचा पण जीव संत आणि भगवंत या पद्धतीने ईश्वर ज्ञानस्वरूप असल्याने आपलं सर्व जन्म जाणतो पण जीव पापपुण्यामध्ये देहबुद्धीमध्ये अडकत असल्यामुळे त्याला मागचे जन्म आठवत नाहीत हाच नर आणि नारायणातला सुद्धा फरक आहे अजोपी सन व्यवताना स्वामधिष्ठाय मामया जन्मरहित असून सुद्धा अविनाशी भूतमात्रांचा ईश्वर असून सुद्धा प्रकृतीला स्वाधीन करून माझ्या योग मी प्रगट होत असतो असं भगवंत सांगतात म्हणजे मी माझ्या इच्छेने प्रगट होतो मी माझ्या मायेला धरून जन्म घेत असतो कारण इथे अवतरती इति अवतार हा निर्गुण निराकार परब्रह्म एक फाऊल खाली येतं आणि शबलरूप धारण करतं म्हणजे भगवंत नामरूपासहित येतात त्याला योग मायाने प्रगट होणं असं म्हटलं जात तो अज म्हणजे खरं म्हणजे त्याला जन्म मृत्यू काही नाहीये पण ते लौकिक अर्थाने जन्म घेतात ज्ञानस्वरूप आहेत याचं त्यांना स्मरण तेव्हाही असतं जेव्हा ते जन्म घेतात तेव्हाही त्यांना स्मरण असतं जन्म घेण्यापूर्वीसुद्धा असतं आणि जन्म घेऊन वावरतानाही असतं आणि शरीर सोडतानाही असतं ही त्यांची ज्ञानशक्ती कधीही व्यय पावत नाही म्हणून भगवंतसुद्धा अव्यय आहेत अज आहेत मग इथे हे जे भगवंत आहेत हे षडगुणऐश्वरीय आहेत भगवन भगवान उवाच असं जे आपण म्हणतो ते भग याचा अर्थ मुळामध्ये ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस यशः श्रिय वैराग्यास्यार्थ मोक्ष भग इति इंगन ऐश्वर धर्म यश श्री वैराग्य आणि मोक्ष हे सगळे षड गुण त्याच्याकडे आहेत त्याला भगवान असं म्हणतात आता हे मगाशी जे सांगितलं ते भगवंत जेव्हा जन्म घेतात तेव्हा देहाच्या कारावासामध्येच ते आलेले असतात पण ते त्याच्यामध्ये बंदिस्त नसतात आता ह्याचा थोडासा उदाहरण देऊन आपण बघूया की एक कारागृह आहे त्यात राजांनी कैदी ठेवलेले आहेत एक दिवस त्या कारागृहाचं निरीक्षण करायला राजा आपल्या प्रधानांसह आला आता त्या कारागृहामध्ये राजा पण आहे आहे आणि कैदी पण आहे म्हणजे तिघंही त्याच कारागृहामध्ये आहेत आता त्यांच्यात तरीसुद्धा भेद आहे ना राजा स्वतंत्र आहे सत्ता चालवणं हा त्याची त्याचा स्वभाव आहे भगवंतानी धारण करण्यामध्ये हाच म्हणजे फरक आहे की सत्ता त्याचीच आहे तो अवतार धारण करतो पण म्हणून तो कारावासात आला असला तरी तो कैदी नाही आहे तो स्वतंत्र आहे त्यामुळे पूर्ण स्वतंत्र आहे आणि प्रधान जो आहे तो प्रधान सुद्धा खरं म्हटलं तर स्वतंत्रच आहे तो संतांसारखा आहे कारण तो राजाच्या आधिपत्याखाली काम करत असतो तसं संतांचं जन्म घेणं आहे ते ईश्वराच्या अधिपत्याखाली कार्य करतात आणि कैदी कैदी मात्र परतंत्र असतात आम्ही जे आहोत ते कैदी आहोत संत जे आहेत ते प्रधान आहेत आणि भगवंत जे आहेत ते राजा आहेत आणि मग इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे मायेच्या ताब्यात असतो तो जीव आणि मायेला जो ताब्यात ठेवतो तो ईश्वर आणि या दोघांनाही आपल्या आधिपत्याखाली चालवतो तो निर्गुण निराकार भगवंत पण त्याला जर प्रगट व्हायचं असेल तर त्या शक्तीशिवाय त्याला प्रगट होता येत नाही कारण नाम रूप आणि रूप हे त्या शक्तीचे गुण आहेत आणि म्हणून स्वतःच्या इच्छेने तो योगमाये योगाने रूप आणि नाम धारण करतो म्हणून प्रकृतीच्या अधिष्ठानावर योगमायेने जन्म घेतो असं म्हटलं जातं प्रकृती त्याला वश असूनसुद्धा आम्हाला असं वाटतं की तो प्रकृतीला वश झालेला आहे पण खरं तर प्रकृती त्याच्या अधिपत्याखाली काम करत असते आणि मग हे हा जो अवतार घेणं आहे हे जे जन्म घेणं आहे हे कधी होतं तर त्याचं उत्तर भगवंतानी दिलेलं आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मस्य धर्मस तदात्मान सृजाम्यह जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते असं त्यांनी म्हटलेलं आहे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते म्हणजे काय धर्माला शैथिल्य येतं अधर्माची प्रबलता वाढते तेव्हा तेव्हा मी प्रगट होतो असं ठाम आश्वासन भगवंत आपल्याला देत आहेत यदा यदा ह्या शब्दाची द्विरुक्ती त्यांनी त्याच्यासाठीच केली आहे की त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला जोर आलेला आहे धर्म म्हणजे स्वभाव पाण्यात राहणं हा माशाचा स्वभाव आहे धर्म म्हणजे अस्तित्वाचा नियम सारं विश्व ज्या नियमाने चाललेलं आहे ऋतमवचमी सत्यमवचमी त्या नियमांनाही धर्म असं म्हणतात सूर्याने सकाळी उगवणं आणि संध्याकाळी मावळणं हा त्याचा धर्म आहे धर्म म्हणजे पदार्थातला अंगीभूत गुण असं सुद्धा म्हणतात कारण अग्नीची दाहकता कुठेही गेली तरी तशीच असणार आहे पाणी हे प्रवाहीच असणार आहे कारण तो त्याचा अंगभूत गुण आहे किंवा गुणधर्म आहे त्यामुळे धर्म म्हणजे प्रजेला धारण करतो तो धर्मोधार येते प्रजा धर्मामुळे समाज रचना जी आहे ती समाजाची रचना केली जाते आणि त्या समाजाला एकत्रित बांधलं जातं असे अनेक अर्थ धर्माचे आहेत हे शैथिल्य किंवा ग्लानी धर्माला येते तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा धर्मामध्ये ढोंगीपणा वाढतो नीतिमत्ता खालावते उपासना सदाचरण याच्यामध्ये घसरण होते नियमांमध्ये ढिलाई निर्माण होते तेव्हा अधर्म वाढतो आणि धर्मातले सद्विचार भ्रष्ट होऊ लागतात सात्विक लोकांचा समाज संघटित न होता अधर्मानी वागणारे संघटित होतात तेव्हा धर्माला ग्लानी येते नियमांचे शैथिल्य येते अगदी याचं उदाहरण द्यायचं झालं तर निवडणुकीमध्ये पहिल्यांदा असा नियम केला होता की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना उभं राहता येणार नाही आणि नंतर मग त्याच्यात थोडं शैथिल्य आलं की गुन्हा असेल पण सिद्ध झाला नाही त्याला उभं राहता येणार नाही पुढचं आणखीन शैथिल्य की शिक्षा भोगून झाली असेल तर उभं राहता येईल म्हणजे हे हळूहळू नियमामध्ये शैथिल्यता येत गेली धर्माची अवनती व्हायला हो लागते अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात आता देवळामध्ये कासव कशासाठी असतं तर देवदर्शनाला जाताना कावसा कासवाप्रमाणे आपला विकार आवरून मग त्याचं दर्शन घ्यायचं म्हणजे आपल्या इंद्रियांवर कंट्रोल करून मी काही मागण्यासाठी त्याच्याकडे जायचं नाही खरं म्हणजे आणि मग ते विकार आवरून आपण दर्शन घ्यायचं म्हणून तर कासव तिथे आधी असतं पण आम्ही मात्र ते आचरणात न आणता त्याला हळद कुंकू फुलं सगळं देतो आणि देवदर्शनाला पुढे जायचं जातो आणि त्याच्याजवळ जे काय मागायचं तेच मागतो म्हणजे आपल्या देहबुद्धीनीच मागतो जो मूळ विचार आहे तोच हरवून बसतो आणि कर्मकांडाला महत्त्व जास्त येतं तेव्हाही धर्माला ग्लानी येते आणि मग तदात्मानम सृजाम्याम तेव्हा मी जन्म घेतो स्वतःला प्रकट करतो निर्मितीसाठी दोन गोष्टी लागतात निर्माण करणारा करता आणि कारण म्हणजे कच्चा माल समजा एखादं काही गोष्ट तयार करायची असेल तर कच्चा माल आधी लागतो आणि मग ती गोष्ट तयार करण्यासाठी तो करता कोण जो असेल ती गोष्ट करणारा म्हणजे लोहार म्हणा मडकं बनवण्यासाठी कुंभ कुंभार म्हणा हे जे सगळे लागतात माती लागते आणि कुंभारही लागतो नाही का तेव्हा त्या मातीचं मडकं तयार होऊ शकतं इथे अवतार घेताना दोन्ही तोच आहे मीच मला प्रगट करतो कारण माया ही सुद्धा त्याचीच निर्मिती आहे आणि म्हणून कोळ्याचं उदाहरण नेहमी देतात की तो स्वतःपासूनच धागा निर्माण करतो तसंच आहे मीच मला स्वतःला प्रगट करतो कारण करता आणि कारण मीच आहे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लामी येईल तेव्हा तेव्हा मी प्रगट होतो असं भगवंताचं अभिवचन आहे म्हणजे खात्रीपूर्वक दिलेलं आश्वासन आहे हे कुण्या आयऱ्या गैऱ्याचं नेत्यांचं आश्वासन नाही आपण इथेच थांबू श्रीकृष्णार्पण असतो शुभम भवतो शुभम भवतो